ट्रू दॅट हे एक्झाम्पल विचारलेलं आहे विंटर नाईन्टीनमध्ये फोर मार्टसाठी विंटर नाईन्टीन सो प्रू दॅट टॅन इनवर्स वन बाय टू प्लस टॅन इनवर्स वन बाय थ्री इज इक्वल टू फाय बाय फोर सो इथे इनवर्स आहे ओके इनवर्स आहे तर आपला फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय बघा टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय इज इक्वल टू असतो टॅन इनव्हर्स एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय आपण वन मायनस एक्स वाय ओके सो जिथे एक्स आहे तिथे आपण लिहिणारे वन बाय टू प्लस जिथे वाय आहे तिथे लिहिणारे वन बाय थ्री ठीक आहे हाच आहे आपला एल एच एस ओके सो टॅन इनवर्स वन बाय टू प्लस टॅन इनवर्स वन बाय थ्री जिथे एक्स आहे तिथे लिहायचा वन बाय टू आणि जिथे वाय आहे तिथे वन बाय थ्री सो ही टर्म होते टॅन इनवर्स वन बाय टू प्लस वन बाय थ्री अपॉन वन मायनस वन बाय टू इन टू वन बाय थ्री इज इक्वल टू हे डिरेक्टली तुम्ही कॅल्क्युलेटरवर करायचं आहे ओके okay, डिरेक्टली जर तुम्ही कॅल्सुअर केलं तर वन बाय टू प्लस वन बाय थ्री येतो फायव अपॉन सिक्स अपॉन आणि वन मायनस वन बाय टू इंटू वन बाय थ्री केलं तर हे पण येतं फायव अपॉन सिक्स सो फाय अपॉन सिक्स फाईव्ह अपॉन सिक्स काय होतो कॅन्सल तुम्ही सरळ सरळ कॅल्क्युलेटरचा यूज करायचा आहे ओके सो इथे आला टॅन इनवर्स वन ओके okay? आता तुमच्या माहितीसाठी सांगते की टॅन पाय बाय फोरची व्हॅल्यू असते वन टॅन पाय बाय फोरची व्हॅल्यू काय असते वन मग पाय बाय फोर काय झाला हा टॅन अपोजिट साईडने गेल्यावर तो होतो टॅन इनवर्स ओके टॅन इनव्हर्स मग टॅन इनव्हर्स का झाला पाय बाय फोर ठीक आहे हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं जर तुम्हाला नाहीच आठवलं की टॅन इनवर्स वन म्हणजे काय असतो तर अगोदर आर एच एस लिहायचा रिव्हर्स जायचं आणि आर एच एस म्हणजेच काय आहे पाय बाय फोर